नमस्कार मध्ये आपले स्वागत आज फेब्रुवारी सकाळचे सात झाले सातशे ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच निवड नऊ आणि दहा फेब्रुवारीला होत आहे निवडीचा कार्यक्रम मंगळवारी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी जाहीर केला कोविड नियमांचे काटेकोर पालन करून या निवडी पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना दिलेली स्थगिती राज्य सरकारच्या सहकार खात्याने मंगळवारी उठवली यामुळे आता सहकारी संस्थांची निवडणूक रंधुमाळी रंगणार आहे जिल्ह्यात दोन हजार वीस मध्ये मुदत संपलेल्या एक हजार नऊशे सोळा संस्था असून त्यांची येत्या वर्षभरात सहा टप्प्यात निवडणूक होत आहे पहिल्या टप्प्यात एकशे छप्पन संस्थांच्या निवडणुकांचा समावेश आहे जिल्ह्यातील अकोले कर्जत पारनेर जामखेड शेवगाव नगरपंचायतीसाठी निवडणूक रंधुमाळी लवकरच सुरू होत आहे राज्यातील पंच्याण्णव नगर परिषदा नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक तसेच एकतीस नगर परिषदंचायतीमधील एक नगर नगर रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी पंधरा फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली केंद्रीय अर्थसंकल्पात नगर जिल्ह्यातील रेल्वेसाठी तरतूद झाली आहे रेल्वे प्रशासनाकडून पिंक बुक प्रसिद्ध करण्यात आले त्यानुसार अहमदनगर बीड परळी या मार्गासाठी चारशे एकोणपन्नास कोटी पन्नास लाखांची तरतूद करण्यात आली एक हजार दोनशे बारा कोटी रुपये खर्चाच्या पुणे संगमनेर नाशिक या नव्या मार्गासाठी मात्र तरतूद नाही त्यामुळे हा मार्ग रखडण्याची चिन्हे आहेत या मार्गाचे भवितव्य आता राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे संगमनेर श्रीरामपूर नेवासा आणि कर्जत या चार तालुक्यात फिरत्या पशुचिकित्सालयाची सोय होत आहे कर्जतसाठी मोबाईल व्हॅन आधीच आली होती उर्वरित तीन मोबाईल व्हॅन प्राप्त झाल्या असून त्या उपचारासाठी सज्ज आहेत राज्यात मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना राबविण्यात येत आहे एक्क्याऐंशी तालुक्यात ही सेवा देण्यात येणार असून यात नगर जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश आहे श्रीरामपूर शहरातील माजी खासदार गोविंदराव अधिक सभागृह सुरू करण्यासाठी शहर काँग्रेस कमिटी व स्थानिक कलावंतांनी नगरपालिकेसमोर उपनगराध्यक्ष करण ससाने यांच्या नेतृत्वात आंदोलन केले पालिकेचे विरोधी नगरसेवक व कलाकारांनी मुख्याधिकाऱ्यांसोबत सभागृहाची पाहणी केली यावेळी सभागृहाची दुरावस्था झाली असल्याचे निदर्शनास आले दरम्यान सभागृहाचा लवकरच लोकार्पण सोहळा होणार आहे हे माहीत असल्यामुळेच विरोधकांनी आंदोलनाचे नाटक केले अशी टीका नगरसेवक बाळासाहेब गांगड यांनी केली या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार